हॅलो, आता विषय कसा माहिती काय, शेवटी मुलगा मला बघणं गरजेचं आहे. बघू नको. शेवटी काय ह्या मुली काय उद्या आळवावरचं पाणी काय नको थांबा. पोरी पण नको वाटण बिटणी मिळवर नेणं थांबणार. पैसे मिळाले की चालणार नाही. तू पन्नास हजार घेऊन काय करणार आहे? काय नाही करू. तू कोण विचारणार मला? हे देत नाही रे मी. ए ए काय करत नाही काय? हा होय चल तू बरं चालतो सगळ्यांनी दाब देऊन मी पडतोय. हे पटले बरोबर आहे. हे पटले जरा बरोबर. एक मिनिट. शब्द घातलाय मग त्या ह्याच्यात आतलं पडत काय पैसे कुठलं मागायला म्हणजे सांगा नका का पैसे कुठला घेतला त्या कुठे दिलाय? पैसे कोण घेतलं? कुठलं पैसे आहे? पैसे पैसे मी घेतले. मग कुठलं पैसे रे? पप्पा काय म्हणाल परवा 57,900 रुपये गेले तू तुला म्हणून तुझ्यावर कपाटात ठेवलं आणि मग ते चोरले कशाला सांगाय सकाळी काय तुझा विषय संपवतो काय संपवलं? आता बायकोला फोन लावतो. बायकोला सांगतो दोन टाइम व्हिडिओ करायचा आपण म्हणून काय संबंध नाही. तू हे बघ तू घरातनं बाहेर व्हायचं दिवसभर व्हिडिओ कर मला काही फरक पडत नाही. काय करणार तिकडे मला काय करायचं? दोन टाइम डबा दे माझ्या पास काय जात बसून खातो निवांत कळलं नाही. बॅग भर घर बघतो मी दुसऱ्या गावर जा आत्ताच काय संबंध नाही. हा या परिस्थितीत हा या परिस्थितीत जा आहेत मॅडम तर दोनशे कुठे आहेत मॅडम तर जा होय दोनशे कुठे जा काय तू राहायला असतात काय इथं सोसायटी फर्निचर मध्ये दोनशे कुठे असतात? कुठे गेला होता दोनशे कुठे घेऊन कुठे गेला सोन्यानं मोडी तू चल तू जा जा बरं झालं कशाला काळजी कर बरं झालं की बरं झालं चालू टेन्शन घेऊ नकोस तू. अजित पवार खाली तुला सोन्यानं मोडू तुम्ही सोन्यानं मोडू काय मंदिराचा दरवाजा मंदिराची चौकट सोन्याची लो आपण चारशे किलो सोनं आपल्याकडे देव मी सोन्याचा आनंद बसू मला काय फरक पडत नाही सोन्यात सारखा देव होणार आम्ही. बॅग कपडे वरती 400 350 हे आणि माझे 400 शर्ट घेऊन आलाय. ते कशाला घेऊन आलायस कपडे काय तसंच आहे तू घेतला सगळं टी शर्ट कॅन्सल कर फक्त माझं माझं शर्ट आहे हाय तसं काय तसं रिंगटन तर त्याचा बाग 21 वर्षात आल्या का तरी रिंगटन लावलाय गेला की 50 टेकलाच की हाय हाय लडका म्हणून तिथं उठलाय भडका आणि हाय हाय ये लडका कुठलं काय कुठलं काय नाही कुठलं लावलाय कुठलं ते तू म्हणते तुला माहिती आहे अर्धी शिट्टे आठवल्या बोल आठवणा थांब की तू जरा तुझं काय लागलंय मध्ये मध्ये ए 3 BHK रो बंगलू घ्यायचं आपण काय तिथे यायला काय गरीबात आहे काय आपण चंद्रावर जाऊन राहायचं चंद्रावर प्लॉट मिळेल प्लॉट मिळत नाही जागा मिळाली का ऐकायला मिळाली जागा आणि प्लॉट म्हणजे काय प्लॉट असली का दुकान सांभाळणार तू वाचावाचा खाणार हाच पिवळा माझा अजून हळदीचा हात आहे अगं वाचावाचा खातात नालायक बोडायची म्हणून ह्यांच्यासाठी जेवण केलंय ग सुखानं खाऊ जी पोर अरे माझ्या पोराने जेवण दिलं वजन किती सांग 97 किलो त्यातलं 90 किलो जेवण एवढं नक्की गॅरंटी केसात सांगायचं पैसे मी दिले पैसे पण दिले माहिती मला त्यातलं 90 फक्त वजन किती सांग मला 97 त्यातलं 90 किलो माझं खाल्लंय लक्षात ठेव 3 किलो कमी आहे की रे 97-60 बाबा खाल्ला त्याच्या त्याच्या 100 रे 3 किलो कमी 100 वे ए कल्याणी तू बॅग बघ काय विषय नाही आपण ए संदीप याला नून भरतो पोरांचं शाळेचं टेन्शन घेऊ नको शाळा नवीन बांधू आपण बांध आणि त्यात सांगितलं आपण
हे इटला पांडुरंगा हे परमेश्वरा हे इटला हे पांडुरंगा टाक उचल कसा येते कसा येते थांब 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 आठवलं आठवलं हे परमेश्वरा हे परमेश्वरा इटला पांडुरंगा उचल टाक 2-3 हजार कोटी माझ्या समोर पाहिजे तुला तुला 200 कोटी भावाला 100 कोटी मेहनती आल्यावर सांभाळ तुझं तू 200 कोटी घे तुझ्या भावाला 100 कोटी सांभाळ मला 200 कोटी नको काय नको काय नको जा शाळा नवीन बांधतो आपण प्रिन्सिपल नवीन शिकवायला नवीन दोनच पोरांची शाळा सप्लाय तू जा शिकवायला त्या पोरांना हॅलो प्रिन्सिपल म्हणून ठेवली काय प्रिन्सिपल मॅम म्हणून कोण ठेवली की काय केलं राईला आवाज ऐकून ठेवली वाटतो हा नाही बांधलाच काय मी कशाला बांधून माझं काय नसलं मी नाहीच घरात आणि बांधाय कशाला तिथे हा बोल परवाच्या 22 साड्या आणल्या की नाही 22 साड्या घे बॅगेत भर काय समज नाही आपल्या 22 साड्या काय फरक पडत नाही मला आपल्या 22 साड्या माझ्या बाणून आणलं नाही माझ्या बाणून तिथं बाबा करतील तुझा बा दिला काय तुझा द्यायला काय तू उठी चा होता की देत होती की तू काय सांगायला नाही कर उगच खोट बोलू नको मला माहिती काय नव्हतं गबस गबस तू गौण घालत होती तर आमचा बाबा आणून देत होता तुझ्या बाबा काय सांगतोस पिंकी कोण घालत नव्हती उगी आपली पातळ होती सर पातळ तो घरात असं काय नव्हतं चालत नव्हतं आतलं काय गौण बिळ आता सगळं थॅर चालत पॅन्ट शर्ट काय गाऊन काय तू बॅग भर त्या कविताला पण बॅग भर म्हणा काय संबंध दुसरं चार गुंडा सहस्र त्या कृष्णावानी मला काय फरक नाही त्या पडत सांभाळणार तू आहेस मी नाही 16,000 सांभाळ तुम्ही टेन्शन घेऊ नकोस जा रे तू उचल की रे यार टाक भाई काय भाई अजून सोडपत्र झालं हे झालं नाही हक्क सोडपत्र माझं झालं नाही मी सही करणार नाही काल बाबांना 3 कागदार कुठल्या सही केलाय आम्ही कोण सही करणार नाही काय नाही तर पुढे येऊन बोल म्हणाले ग आवाज तरी दे पुढे येऊन बोल काय म्हणालास तू आणि किती बाबांना आमच्या काल सह्या कुठल्या घेतल्या माझ्या कागदावर ते 3 सह्या परवा दिवशी आपलं हे झालं केले ना समाधान झाले ना ए हॅलो कल्याणी तुझं पप्पा सांग 2 एकर आपलं सांग सांग आपण दोघं तिकडं खोतवाडीत 2 एकर कशाला पाहिजे आणि हे तू सांगू नकोस रे याची सासू फोन केलं की 2 किलो मटण घेऊन जातो तू बायकोच्या मिंदर नाही तुझ्याकडे काय काय सासूचा प्लॉट ना सासूचा सासूचा ह्याचा डोळा आहे तिथल्या 3 एकरावर ह्याचा डोळा आहे आणि सासू संघ काय करायचा 1 एकर रान घेतलं हिचा 1/2 एकर तिचा 1/2 एकर आणि काय म्हणलं सांग तुम्ही सांभाळा तुम्हीच करा 1/2 एकर ते लालच दिलाय तिला 4 एकर मार्क करून घेणार आहे याला मी म्हणा हॅलो कल्याण चावलं नाही ना अजून बॅग बघ आपण इकडे वरती रे कोर्टमध्ये कॉलनी काय राहायच नाही आपण किरकुळ राहायच नाही आपण किरकुळ ए नवीन 2 सोसायटी पर्यंत घालतो मी नवीन तू काय काळजी करू नकोस काय 2 सोसायटी पर्यंत एक सांभाळायला कसं सांग म्हण बाबांनी दिवांची म्हणून मला दिवे दिला आता खाली वाट लागले माझ्या आयुष्याची याला रोज सकाळी ट्युशनला लावले आता 15,000 महिन्याला दिलोय ट्युशन चालू केले कंडे याला रोज सकाळी 1 तास काय सांग याला गणित शिकून पाहिले हे बाबा ट्युशन घेतोय आणि तू ह्याच्या पैसे करतोस हॅलो कल्याणी मी जरा विचार जरा मी आणि आईसोबत चर्चा करतो कसं आहे मात्र पण शेवटी आई बाबाला मलाच बघायला लागणार आहे मला काय वाटत नाही लिखी बघतील असं बघू नको नाही नाही काय शेवटी नाही मला नगरपालिकेने काय वाटत टेन्शन बस बस काय आमच्या टेबल मोडचे बघणार बोलू का नको लई बघणार तयार होत तू काय सांगाल आपण मी बोलू का नको हॅलो आता विषय कसा आहे माहिती काय शेवटी मुलगा म्हणून मला बघणं गरजेचं बघू नको शेवटी काय ह्या मुली काय उद्या आळवावरचं पाणी काय नको थांबा कोरी पण नको वाटण बिटणी मिळपूर नेणं थांबणार मिळाले की नाही रामकृष्ण त्यामुळे आपल्याला कसं आहे कल्याण आपल्याला बघणं गरजेचं रक्त कोणाच्या माहिती आहे ना पवारांच्या पोरे अशा नाहीत
पैशासाठी काय करणार आहे आणि हे तुम्हाला पैसे सांगू नकोस. तुला किती वाटणी मला पाहिजे आता सांग, सही करून देतो. अगं पवारांची माणसं पलटल्यात, बायका काही घेऊन बसल्यात. बायका पलटत नाहीत, अजित पवारची नाही काय लक्षात ठेवायचं काय. सगळं आपलं सांगायचं, तुला वाटणी किती पाहिजे ऐकून घ्यायचं कडू. तुला वाटणी किती पाहिजे सांगायचं, मी सही करतो तुला वाटणी देतो. चल ए आता दे सही देतो की सही काय अडचण आहे. अजून आई बाबा जेवण पाहिजे तिथे काय उठले तरी येते तिला. हा हॅलो एक एक कट केलं आता एक राहिले व्यवस्थित शाळा करून आपण बाजूला करूया. तू काळजी करू नको, मी आहे. उंदर पाठ लागतील तुझ्या. नाही नाही बघ दे काय अडचण नाही. आई बाबाला शेवटी आपण आई बाबाला आपण बघूया. शेवटी आमच्याही आता कसं आहे, अनेक 8-10 वर्ष गेले की तिला व्यवस्थित चालता वगैरे नाही, तर आपल्याला ते हाताला धरून विहिरीत उडी देईन जाऊन. असं गार्डन कट्टत 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 जाऊन विहिरीत उडी देईन. करत आई मी बी लय करू पोतांचे बाय ते ना. हॅलो ए ठेव हा मग ए ठेव. चल ए तू असलीच स्वतःची, माझी बी आई स्वतःची आहे. हा हलक्यात आहे काय. चल सगळीच्या सगळी प्रॉपर्टी पोरायणार पडतो, मी बी काळजी करत नाही. चल असं म्हणजे होते अगोदर म्हणकी काय विशेष चेष्टेत आहे म्हणा. आमच्या आईला चिडवायला मला मजा येते. फोन बिन काय लावले नाही, लॉक तसं चाललाय. हॅलो ए भेटले चल मी ए चल आईला घेऊन बाहेर पडतो. मी पप्पाला सांग नाही नाही पप्पाला सांग वाटणी ए पप्पाला सांग तू वाटणी भेटणी काय नको. आईला घेऊन घरात बाहेर पडायला म्हणा. आई माझी लक्ष्मी आहे. माझ्या नवऱ्याला सोडून आई सोड बरोबर नाही नवरा.